वळत पुढच्या बातमीकडे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दई मज प्रेम सर्व काळ. या अभंगाप्रमाणे प्रत्येक भक्ताला विठ्ठलाची मूर्ती डोळ्यात सामावून घेण्यासाठी आणि त्यांचं गोड रूप आणि प्रेम सर्व काळ मिळावं यासाठी मोक्षदा एकादशी निमित्त भाविकांनी पंढरपुरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरच्या मंदिराला मोक्षदा एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. मोक्षदा एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सुमारे 3,500 गुलाबी फुलांनी आणि पानांची आकर्षक आणि मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताना हरिनामाचा गजर आणि गाभाराच्या सजावटीनं प्रत्येक भाविक समाधानी असल्याचं पाहायला मिळालं. मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं मंदिर समितीच्या वतीनं सुमारे 3,500 गुलाबी रंगातील जरबेराच्या फुलांची आणि पानांची आकर्षक आणि मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.